नमस्कार मी किरण गीते तुमचं स्वागत करते एमसीएन न्यूजच्या विशेष महिलांसाठीचा शो तिचा आभाळ यामध्ये या, या मालिकेच्या पहिल्या भागात आपण मासिक पाळीमध्ये चुकीच्या गोष्टी वापरल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती घेऊया आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि मासिक पाळी हा महिलेच्या आयुष्यात काहीही करून न टाळता येणारा आणि एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे या विषयावर सतत बोलत राहणं या विषयावरची योग्य माहिती देत राहणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मासिक पाळीच्या संदर्भातील वेगवेगळे गैरसमज दूर करणार आहोत मासिक पाळी हा भारतामध्ये एक टॅबू आहे त्यामुळे मासिक पाळीबद्दल हवं तितक योग्य ज्ञान समाजामध्ये नाही आणि या ज्ञानाच्या अभावी ग्रामीण भागामध्ये विशेषतः महिला मासिक पाळीमध्ये चुकीच्या गोष्टींचा वापर करतात आणि मग मासिक पाळीमुळे उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या वेग आजारांवर कुणालाही बोलता येत नाही किंवा हे आजार का होतात या आजारावर आपण कुठल्या खबरदाऱ्या घेऊ शकतो याबद्दल देखील माहिती नसते आम्हाला माहिती आहे की हा व्हिडिओ बरेच पुरुष सुद्धा बघत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर या मध्ये सांगितलेल्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक पहा त्या समजून घ्या आणि तुमच्या आयुष्यात असणारी प्रत्येक स्त्री म्हणजे ती बहिणीपर्यंत तुमच्या बायकोपर्यंत तुमच्या आईपर्यंत तुमच्या मैत्रिणीपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या तेही नाही झालं तर किमान त्यांना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून हा व्हिडिओ बघून त्या बऱ्याच गोष्टी समजून घेऊ शकतील तर ग्रामीण भागामध्ये मासिक पाळीमध्ये सुती कपड्याचा वापर केला जातो आणि सत्तर टक्के महिला याच कपड्याचा वापर करत असतात मासिक पाळीमध्ये होणारा रक्ताचा प्रवाह शोषून घेण्यासाठी या कपड्यांचा वापर केला जातो पण मासिक पाळीमध्ये कपडा वापरण्याचे भयंकर दुष्परिणाम महिलांना भोगावे लागू शकतात त्यातला सगळ्यात पहिला दुष्परिणाम म्हणजे तुम्हाला योनी मार्गामध्ये प्रचंड खाज निर्माण होऊ शकते त्याचबरोबर योनी मार्गामध्ये फंगल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं जसं की मी आधीच सांगितलं मासिक पाळी हा एक टॅबू आहे यावर सामान्यत कुठल्याही कुटुंबामध्ये बोललं जात नाही आणि हे असं बोललं न गेल्यामुळे हे फंगल इन्फेक्शन पुढे जाऊन कॅन्सरमध्ये सुद्धा परावर्तित होऊ शकतं आणि अचानक उद्भवलेल्या या कॅन्सरची कारणे आपल्याला यात न बोलण्यामुळे सापडू शकतात त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ज्या महिला सुती कापडाचा वापर करत असतील त्यांनी कपड्याचा वापर तात्काळ थांबवला पाहिजे आता आपण पुढे जाऊ पूर्वी भारतामध्ये सुती कापड्याचा वापर व्हायचा पण त्यानंतर बाजारामध्ये आले सॅनिटरी नॅपकिन्स आणि या सॅनिटरी मुळे सुद्धा अनेक दुष्परिणाम महिलांना भोगावे लागतात होय मला माहिती आहे की खूप महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात पण याच्या दुष्परिणामांची माहिती तुम्हाला माहिती नसेल पहिली गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे की मासिक पाळी म्हणजे रक्त रक्त म्हणजे रक्ताचा एक विशिष्ट वास आणि हा वास कमी व्हावा म्हणून सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या कंपन्या हे पॅड बनवताना सुगंधित केमिकल्स किंवा के जेलचा वापर या पॅड मध्ये करत असतात आणि जेव्हा या सुगंधित जेल किंवा के केमिकलचा वापर हे पॅड बनवताना होतो यामुळे मासिक पाळीमध्ये या जेलमुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतात पहिली गोष्ट जेव्हा ही सॅनिटरी पॅड्स तासांपेक्षा जास्त वापरले जातात तेव्हा ते, ते सॅनिटरी पॅड्स लीक होऊ शकतात आणि या सुगंधित जेल्समुळे तुमच्या जीव जीवघेणा इन्फेक्शन निर्माण होऊ शकतात आणि हे बॅक्टेरियल इन्फेक्शन तुम्हाला लगेच लक्षात सुद्धा येत नाही कारण जसजसा काळ पुढे जातो तस तसे इन्फेक्शन हळूहळू वाढत जातात आणि मग शेवटी जाऊन त्याची गंभीरता न रिपेअर करता येणारी असते आणि याच इन्फेक्शन मुळे पुढे जाऊन तुम्हाला कॅन्सरचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो आता मला ही माहिती आहे, ही आहे। की बऱ्याच जणांना सॅनिटरी पॅड सोडून इतर काही मार्ग आहेत हे माहिती नसतील ग्रामीण भागामध्ये अजून एक समस्या असते ती म्हणजे सॅनिटरी पॅडची किंमत बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि या महाग सॅनिटरी पॅड्सचा वापर गरीब घरातील सामान्य घरातील मुलींना शक्य नसतो त्यामुळे सरकारने स्वस्त सॅनिटरी पॅड्स बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिलं आणि या मुलींना स्वस्त सॅनिटरी पॅड्स देखील उपलब्ध करून दिले पण या स्वस्त सॅनिटरी पॅड्सचा दर्जा हा एक वादाचा विषय आहे आणि या कमी दर्जाच्या सॅनिटरी पॅड्समुळे देखील मुलींना वेगवेगळे वेग आजार उद्भवू शकतात तर मासिक पाळीमध्ये चुकीच्या गोष्टी वापरल्यामुळे काय परिणाम होतात हे आजच्या भागामध्ये आम्ही सांगितलं भेटूयात तिचा आभाळ या विशेष कार्यक्रमात पुढल्या गुरुवारी सात वाजता तिला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर घेऊन धन्यवाद